विद्यार्थी मित्र हो, विभाजितेच्या चौथ्या भागामध्ये आपण ज्या कसोट्या पाहणार आहोत त्या आहेत 7 व 11 ची कसोटी. यामध्ये 7 ची कसोटी आपल्याला काय सांगते, जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट ही उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून जर वजा केली असता वजाबाकी 0 अथवा 7 ने विभाज्य असेल, विभाज्य असेल म्हणजे पूर्ण भाग जात असेल, तर त्या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. पाहत एक उदाहरण पाहू आपण, 1617 यामध्ये एक स्थानचा अंक कोणता आहे, 7. 7 ची आपण दुप्पट केली ती आली 14. मग उरलेली संख्या कोणती आहे, 161. 161 मधून 14 वजा केले किती उरले, 147. मग या 147 ला आपण 7 ने जर भागलं तर भागकार येतोय 21 व बाकी उरते 0. म्हणून 1617 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. यानंतर आपण बघणार आहोत 11 ची कसोटी. 11 ची कसोटी आपल्याला काय सांगते, जर एखाद्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यामधील फरक 0 अथवा 11 च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. पाहत एक उदाहरण बघू आपण, 1474 यामध्ये विषम स्थानच्या अंकाची बेरीज किती येते, तर 1 अधिक 7 बरोबर 8. समस्थानच्या अंकाची बेरीज येते 4 अधिक 4 बरोबर 8. जर यांची जर वजाबाकी केली, यांच्यातला फरक जर बघितला तर 8 वजा 8 बरोबर 0 येतोय. म्हणून 1474 या संख्येला 11 ने निशेष भाग जातो.